आणि यानंतर बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या गद्दाराला पुन्हा संधी देणार नाही असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुरेश धस यांच्यावरती टीका केली आहे. याशिवाय वैयक्तिक पातळीवरची टीकाही अजित पवारांनी केली आहे. अजित पवार काल आष्टीमध्ये आयोजित एका सभेत बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी भाजपला मदत केली आहे. त्यावेळी सुरेश धस यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं का त्याची राख करायची हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये असत. आणि त्याच्यामुळं दादाच्या मुंडे मगाशी मला सांगत होते काल आमक्याला जाऊन भेटले तमक्याला जाऊन भेटले. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतोय तोपर्यंत ह्या गद्दाराला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही. काही पण सांगायला येऊ नका. काही काही माणसं वेळ पाडली तर अक्षरशः पाय धरतात डोळ्यात पाणी आणतात. अहो ज्यांनी स्वतःच्या पहिलीला सोडलं नाही ते पाठीच्याला काय. तुमच्या मनात जे आहे ते माझ्या समोर